सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। सांगली शहरातील मध्यवर्ती मार्केट यार्डजवळ असणाऱ्या सांगली मिरज मार्गावरील रिलायन्स ज्वेल्स या सोने चांदीच्या शोरूमवर 5 ते 6 दरोडेखोरांना दिवसाढवळ्या दरोडा टाकत कोट्यवधीचे सोने चांदी पळवून नेले आहे। दरोडेखोरांना गोळीबारही केल्याचेही समोर आले आहे। दरोडा टाकत असताना शोरूममधील कर्मचाऱ्यांना बांधून घातले होते। सिनेर स्टाईलने शहरातील मध्यवर्ती भागातील सोने चांदीचे दुकान दरोडेखोरांनी लुटल्याने एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून दरोडेखोरांचा तपास गतीने सुरू केलाय। सांगली शहरातील मार्केट यार्डजवळ रिलायन्स ज्वेल्स नावाचे सोन्या चांदीचे मोठे शोरूम आहे। रविवारी दुपारी 3 आसपास ग्राहक म्हणून 5 ते 6 दरोडेखोर शोरूममध्ये शिरले। दरोडेखोरांनी तोंडाला मास्क लावला होता। रिव्हॉल्वरचा धाक दाखवित दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बांधून घातले। यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता। काही ग्राहकांनाही दरोडेखोरांनी धमकी दिली। ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाला मारहाणही केल्याचे समजते। दरम्यान कर्मचाऱ्यांना बांधून घालताच दुकानाच्या शोकेसमधील सोने चांदीचे दागिने सोबत आणलेल्या बॅगेत भरून पळवून नेले आहेत। दरम्यान शोरूममधील एका ग्राहकाने दरोडेखोराशी वाद घातल्यानंतर त्याच्यावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे। शोरूममध्ये एक कारतूस पडलेली होती। शोरूममधील फर्निचरच्या काचाही फुटलेल्या आहेत। सोने चांदीची लूट करून दरोडेखोर सफारी गाडीतून पळाले आहेत। तब्बल तासभर शोरूममध्ये दरोडेखोरांनी चोरी केल्यानंतर दरोडेखोरांनी CCTVचा DCRही सोबत नेल्याचे समजते। माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला असून पोलिसांनी पथके नेमत दरोडेखोरांचा तपास सुरू केलाय। विश्रामबाग येथील रिलायन्स ज्वेल्स येथे दरोडा घडल्याची घटनेची माहिती मिळाली। त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी आले आणि त्याचा प्राथमिक आता तपास चालू आहे आणि आम्ही वेगवेगळे टीम्स तयार केलेले आहेत। त्यातून पुढील माहिती घेणं आणि आरोपीचे लवकरात लवकर शोध घेणं याचे काम आमचे सर्व टीम करत आहेत। त्यासाठी पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जेवढे अधिकारी आणि हे आहेत ते सगळे आता ह्या कामासाठी लागलेले आहेत। आतली काय परिस्थिती आहे? साधारण आतल्या रूम तिजोरीपर्यंत पोहोचलेत का? सर किती मुद्देपाल काय आता ते त्याच्या माहिती आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहेत। तर जवळपास 80% त्यांच्याकडचे जे माल होता ते नेल्याची प्राथमिक माहिती मिळतो आहे आणि ते कितीचं मुद्देमाल आहे ते त्यांनाही अजून व्यवस्थित सांगता येत नाही। तर ते एक पूर्ण आढावा घेऊन आम्हाला ते कळवतील आणि FIR दाखल करण्याची प्रक्रिया पण सुरू केलेली आहे। सर्वांना एका ठिकाणी बसायला त्यांनी भाग पाडलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी तिथले जे ज्वेलरी आहेत ते घेऊन गेलेले आहेत। हत्याराचा वापर झालेला आहे असं प्राथमिक माहिती आहे। तर तेही पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल। अंदाजे आता 4 ते 5 लोक असण्याची आम्हाला शंका आहे। त्यापेक्षाही जास्त लोक असण्याची पण शक्यता नाकारता येत नाही। फायर वेपनचं यूज झालेली आहे अशी प्राथमिक माहिती आहे जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडून। तर पुढील तपासामध्ये अजून जास्तीचं माहिती आम्हाला मिळेल। धन्यवाद। किती पथकं आता सर्व वेगवेगळे पद्धतीने आम्ही पथकं तयार केलेले आहेत। कोणी CCTV फुटेज बघण्यासाठी किंवा इतर सर्व तांत्रिक आणि जे ह्युमन इंट आहे त्या सर्व प्रकारचे माहिती घेणं आणि त्या अनुषंगाने गुन्हे डिटेक्ट करण्यासाठी वेगवेगळे आम्ही 7 ते 8 पथकं मिनिमम आता काम करत आहेत। धन्यवाद। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे मंगळ।